नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस एन मॅथ क्लासेसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत वर्ग समी वर्ग समीकरणे या चॅप्टरमध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या तीन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे पहिली पद्धत आहे पहिली पद्धत आहे अवय पद्धत दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत तिसरी पद्धत आहे सूत्रपद्धत त्यानंतर आपण आज सरावसंछ टू पॉईंट फाईव्ह बघणार आहोत त्या अगोदर सरावसंछ टू पॉईंट फाईव्हचं बेसिक बघूयात बेसिक काय आहे बघा यामध्ये पहिला पार्ट आहे वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे म्हणजेच समीकरणाचे मुळाचं स्वरूप ठरवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर आपण सूत्रपद्धतीमध्ये समीकरण सोडवत असतेवेळेस सुरुवातीला बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत काढत होतो आणि त्या किंमतीवरूनच आपणाला त्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे कसं ठरवायचं ते आपण बघूयात समजा आपलं ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे एक वर्ग समीकरण आहे त्याची बी स्क्वेअर वजा चार ए सी आपण काढून घेतलं बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत काढून घेतलं याला या बी स्क्वेअर वजा चार ए सीला वी एच असे म्हणतात विवेचे एच असं म्हणतात आणि याला डेल्टा या चिन्हाला दाखवतात कशानं डेल्टा या चिन्हाला दाखवतात त्यानंतर आपण वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप कसं ठरवायचं ते बघूया फस्ट कंडिशन आहे बी स्क्वेअर वजा चार ए सी हे जर शून्य असेल त्यानंतर बी स्क्वेअर वजा चार ए सी हे ग्रेटर दॅन शून्य असेल आणि तिसरी कंडिशन आहे बी स्क्वेअर वजा चार ए सी लेस देन शून्य असेल हे कसं तीन कंडिशन आहेत आणि या तीन कंडिशनवरून आपणाला समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवायचं आहे पहिली कंडिशन काय बघा बी स्क्वेअर वजा चार ए सीबरोबर शून्य जर आली असेल तर त्या समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या असतात त्यानंतर बी स्क्वेअर वजा चार ए सी ग्रेटर दॅन शून्य असेल म्हणजेच बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत आपणाला शून्यपेक्षा मोठी भेटत असेल म्हणजेच एकपासून कोणतीही संख्या जर भेटत असेल नैसर्गिक कोणतीही नैसर्गिक संख्या म्हटलं तरी चालेल तर त्या वर्ग मुळे भिन्न वास्तव संख्या असतात आणि त्या, नंब, त्या नंबर त्यानंतर तीन नंबरची कंडिशन आहे बी स्क्वेअर वजा चार ए सी लेस दे शून्य जर असेल तर त्या समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात वास्तव संख्या नसतात ठीक आहे या एकूण तीन कंडिशन आहेत आणि यावरूनच आपणाला या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप ठरवता येतं तुम्हाला आता या, या तीनही कंडिशन समजल्या असतील नाही समजल्या तरी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस समजून जातील यानंतर पुढचा पार्ट बघूयात पुढचा पार्ट काय आहे बघा आपणाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचा आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचा आहे हे अल्फा आणि बीटा म्हणजे काय बघा हे कुठून आलं तर ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे एक समीकरण असेल तर ह्याची आल्फा आणि बीटा ही काय दोन मुळे असतात ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे एक वर्ग समीकरण जर असेल तर त्याचे अल्फा आणि बीटा हे दोन मुळे असतात आल्फाबरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी छेद टू ए आणि बीटाबरोबर बीटाबरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी छेद टू ए हे ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे या वर्ग समीकरणाचे अल्फा आणि बिटा असे दोन मुळे आहेत काय करायचं आपल्याला ॲज इट इज या दोन्हीच्या किमती ठेवून अल्फा प्लस बीटा काढून घ्यायचे आणि अल्फा इंटू बीटा काढून घ्यायचे मी आता हे अल्फा आणि बीटा आपल्याला माहीत आहे तरी मी तुम्हाला सांगितलं आता हे साफ करून घेतो सुरुवातीला आपण अल्फा प्लस बीटा काढून घेऊयात अल्फा प्लस बीटा काढते वेळेस अल्फाची किंमत लिहायचं आपल्याला अल्फा काय आहे बघा वजा बी अधिक वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी छेद काय आहे टू ए आहे त्यानंतर अधिक बीटा घ्यायचा आहे आपणाला बीटा पण माहिती आहे आपणाला वजा बी वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी छेद टू ए छेदसारखा आहे मी यांची बेरीज करून घेतो छेदसारखा आहे टू ए त्यानंतर वजा, ठीक वजा बी ठीक आहे मी डायरेक्टली लिहूनच घेतो वजा बी अधिक वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी अधिक दुसऱ्या कंसात लिहून घेतो मी वजा, वजा बी वजा वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी ठीक आहे इथे बघा सॉरी मी इथे दोन लिहिलं का इथं वजा बी आहे इथलं वजा बी आणि इथलं वजा बी काय होतं बघा वजा 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 दोन बी होतं अधिक आता इथं काय होतं बघा हे अधिक वर्गमुळात बीस क्यूर वजा चार ऐसे आहे आणि हे वजा बीस वजा वर्गमुळात बीस क्यूर वजा चार एस आहे म्हणजे हे पण कटतं हे पण कटतं आपणाला राहतं इथं वजा दोन बी छेद दोन ए दोन दोन पण कटतं म्हणजेच वजा बीछेदी आपणाला राहतं म्हणजे आपणाला अल्फा प्लस बिटाची किंमत भेटलेली आहे काय भेटली अल्फा प्लस बिटाची किंमत अल्फा प्लस बिटाची किंमत आपल्याला भेटलेली आहे वजा बिछेदी वजा बीच्छेदि आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व करता वेळेस आपणाला याचा डायरेक्टली यूज करायचा आहे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेला आहे नाहीतर मी तुम्हाला डायरेक्टली एक सूत्र म्हणून पण लिहून दिलं असतं पण तुम्ही थोडं कन्फ्यूज होत असता त्यासाठी मी हे लिहून दिलेलं आहे त्यानंतर आपण लगेच पुढचं पार्ट बघूयात यानंतर मी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ॲज इट होतो म्हणजेच आपल्याला अल्फा प्लस बीटा काय आहे मिळाले ते आता माहीत झालं मग यानंतर आपण अल्फा इन्टू बीटा काढून घेऊयात अल्फा इंटू बीटा अशाच पद्धतीनं करायचं अल्फा इंटू बीटा बरोबर मग अल्फा पण माहिती आहे आपणाला बीटा पण माहिती आहे मग अल्फा काय आपलं ओझा बी अधिक वर्गमुळात बी स्क्वेअर ओझा चार ए सी छेद टू ए गुणिले ओझा बी ओझा वर्गमुळात बी स्क्वेअर ओझा चार ए सी छेद टू A, ए त्यानंतर इथे गुणाकार आहे छेदा छेदाचा गुणाकार अंशवंशाचा गुणाकार टू ए गुणिले टू ए फोर ए स्क्वेअर याचा गुणाकार करून घेतो वजा बी अधिक वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी गुणिले दुसऱ्या कंसात वजा बी वजा वर्गमुळात बी स्क्वेअर वजा चार ए सी छेद फोर ए स्क्वेअर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखं आहे यामध्ये वेगळं काय आहे तर फक्त इथलं साईन चेंज आहे इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे मग याला आपण ए स्क्वेअर व बी स्क्वेअर बरोबर ए आधिक बी आणि ए वजा बी अशा पद्धतीचा याचा विस्तार करून घेऊ शकतो म्हणजेच इथं असा विस्तार दिलेला आहे आपण याला या फॉर्ममध्ये लिहू शकतो म्हणजेच आपल्याला या फॉर्ममध्ये दिलेला आहे आपण याला या फॉर्ममध्ये लिहून घेऊ शकतो असं दिलेलं असेल तर आपण याला या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो इक्वल चिन्ह आहे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे आपण याचं हे पण लिहू शकतो याचं हे पण लिहू शकतो ठीक आहे म्हणजेच मी या दोन ब्रॅकेटचा एकच ब्रॅकेट करून घेतो इथं ह्या वजा बीला एक कन्सिडर केलं आणि बीला वर्गमुळात बी स्क्वेअर वजा फोर ए सी कन्सिडर केलं तर काय येतं बघा वजा बीचा वर्ग वजा ह्या वर्गमुळातल्या पूर्णाचा वर्ग करायचं बी स्क्वेअर वजा चार ए सीचा वर्ग करायचं छेद फोर ए स्क्वेअर फोर ए स्क्वेअर यानंतरची मी कालची स्टेप साफ करून घेतो याचं काम झालेलं आहे त्यानंतर बघा वजा बी स्क्वेअरचा वर्ग बी स्क्वेअर कारण की कोणत्याही वजा कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग संख्या येतो त्यानंतर हे वर्ग आणि वर्गमुळे निघून जातं म्हणजेच काय राहतं बघा वजा वर्गमुळात सॉरी वर्गमुळात नाही वर्ग आणि वर्गमळ निघून जातं ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर वजा चार ए सी शिल्लक राहतं आणि त्यानंतर छेदाला राहतं फोर ए स्क्वेअर छेदाला काय फोर ए स्क्वेअर त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघा हे इथलं बी स्क्वेअर आणि इथलं वजा बी स्क्वेअर ठीक आहे नंतर आणखीन एक स्टेप करून घेतो तुम्हाला सोपं जाण्यासाठी हे वजा चिन्हमध्ये गेलं अधिक झालं फोर ए सी छेद फोर ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर वजा बी स्क्वेअर कॅन्सल अधिक बी स्क्वेअर वजा बी स्क्वेअर कॅन्सल वरील राहतं फोर ए सी छेद फोर ए स्क्वेअर फोर ए सी छेद फोर ए स्क्वेअर राहतं फोर फोर कॅन्सल होतं ए वर्गमधलं ए आणि वरलं ए कॅन्सल होतं म्हणजे आपल्याला काय राहतं बघा अंशाला सी राहतं आणि छेदाला ए राहतं अंशाला सी आणि छेदाला ए म्हणजेच अल्फा इंटू बी टा इंटू बीटा बरोबर सी बाय सी बाय म्हणजेच आपल्याला अल्फा इंटू बीटाची किंमत भेटलेली आहे सी बाय ए आणि अल्फा प्लस बीटा भेटलेला आहे आपणाला बरोबर वजा बीच्छेद ए मग यापुढे आपणाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या बीटाचं ॲज इट इज सूत्र वापरून सॉल्व करायचं आहे ठीक आहे यानंतर पुढचा पार्ट बघूयात पुढचा पार्ट काय आहे ते आपण समीकरणाच्या मुळाचं स्वरूप कसं ठरवायचं ते भेटलं त्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढायचं बघितलं म्हणजेच अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इन्टू बीटा आपल्याला भेटलेला आहे त्यानंतर आपण मुळे दिली असता वर्ग समीकरण कशा पद्धतीने आपल्याला मिळवायचं आहे किंवा काढायचं आहे ते आपण बघूयात ठीक आहे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता लिहून पण घ्यायची काय गरज नाही फक्त तुम्हाला हे सूत्र आणि हे सूत्र लिहून घ्या बाकीचं तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही तुम्हाला फक्त समजलं पुरेसं आहे यानंतर आपण पुढचा भाग बघूयात आत्ताच आपण बघितलं काय बघितलं तर ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर शून्य हे एक वर्ग समीकरण असेल तर याचे आल्फा आणि बीटा हे काय दोन मुळे असतात मग आपणाला फक्त अल्फा आणि बीटा दिलेला आहे अल्फा आणि बीटा दिलेला आहे तर हे वरल वरील वर्ग समीकरण आत्ता आपण साफ केलेलं कसं मिळता येईल ते बघूयात तर काय करायचं बघा हे इन जनरल आहे त्यामुळं आपण चलातील समीकरण घेऊयात मग काय करायचं अल्फा एक आपल्याला मूळ आहे आणि बीटा एक मूळ आहे म्हणजे काय बघूयात एक्स बरोबर अल्फा आणि एक्स बरोबर विटा घेऊयात कारण की वर्गसमीकरणाचे दोन मुळे आहेत मग आपण ज्या पद्धतीनं वर समीकरण वरून खाली सॉल्व करत होतो येत होतो त्याच पद्धतीनं खालून वरती जायचं म्हणजेच कसं रिवर्स जायचं एक्स पलीकडला अल्फा अलीकड घेऊयात वजा अल्फा बरोबर शून्य त्यानंतर एक्स पलीकडला विटा अलीकड म्हणजेच वजा विटाबरोबर शून्य मग इथं किंवा किंवा घेत होतो आपण ठीक आहे एक्स वजा अल्फाबरोबर शून्य आणि एक्स वजा बीटाबरोबर शून्य आहे तर आपण एक्स वजा अल्फा एक्स वजा अल्फा गुणिले एक्स वजा बीटा बरोबर शून्य घेऊ शकतो मग पहिल्या कोणसानं दुसऱ्या कुन कोणसाला गुणाकार करायचं एक्सनं दुसऱ्या कुन कोणसाला गुणाकार करूयात एक्स वजा बीटा त्यानंतर वजाचे इट इज परत अल्फानं गुणाकार करून घेऊयात एक्स वजा बीटा बरोबर शून्य एक्समध्ये गुणाकारात एक्स गुन्हेली एक्स एक्सचा वर्ग वजा एक्स गुन्हेली बीटा बीटा एक्स बीटा एक्स वजा अल्फा इंटू एक्स अल्फा एक्स अल् वजा वजा अधिक अगोदर चिन्हाचा गुणाकार करून घ्या वजा वजा अधिक पुन्हा अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू बीटा बरोबर शून्य त्यानंतर बघा एक्स स्क्वेअर वजा ठीक आहे इथं बी बीटा एक्स वजा अल्फा एक्स आहे म्हणजेच मी या दोन्हीमधून एक्स कॉमन काढून घेतो आणि एक्स कॉमन काढतो वेळेसच मी वजा पण कॉमन काढून घेतो म्हणजे इथलं वजा कॉमन काढून घेतो इथलं वजा जर कॉमन काढून घेतलं तर कंसामध्ये शिल्लक राहतं बीटा प्लस अल्फा एक्स अधिक अल्फा इन टू बीटा बरोबर शून्य हे अशा पद्धतीचं तुम्हाला समीकरण भेटलेलं आहे म्हणजेच आपण अल्फा आणि बीटा वर्गसमीकरणाची मुळे जर दिली तर आपण या पद्धतीने किंवा या सूत्रामध्ये या सूत्रामध्ये अल्फा आणि बीटाच्या किमती ठेवून आपण एक वर्ग समीकरण सॉल्व करून घेऊ शकतो येथे तुम्हाला फक्त हे सूत्र म्हणून तुम्ही लिहून घ्या आणि याचा उपयोग याचा उपयोग करून आपण समीकरण कसं मिळू तर ते आपण सर्वसेन्स टू पॉईंट फाईव्हमध्ये बघूयात यानंतर आपण सरावसेन्स टू पॉईंट फाईव्हला सुरुवात करूयात सर्वसंछ टू पॉईंट फाईव्हमधला पहिला प्रश्न आहे खालील खालील रिकाम्या चौकटी बारा म्हणलेला आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी हे एक समीकरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये बीस क्यूर वजा चार ए सी एक वेळेस पाच दिलेला आहे आणि बीस क्यूर वजा, वजा चार ए सी बरोबर -बर वजा पाच दिलेला आहे आणि तुम्हाला मुळांचे स्वरूप ठरवा म्हणलेलं आहे तर आत्ताच आपण बघितलं मुळांचं स्वरूप कसं ठरवायचं ते बी स्क्वेअर वजा चार ए सी, सी आणि बी स्वर वजा चार ए सी बी ए स्क्वेअर वजा चार ए सी बरोबर पाच आणि बी स्क् वजा चार ए सी बरोबर वजा पाच आहे म्हणजे इथं बी स्क्वेअर वजात चार ए सीची किंमत किती आहे पाच आहे पाच आहे म्हणजे किती आहे ग्रेटर दॅन झिरो आहे ग्रेटर दॅन जर झिरो असेल तर आपण विवेचकाची किंमत काय काय म्हण काय म्हणू शकतो ते मुळे कशा असतात वास्तव वा, भिन्न असतात वास्तव किंवा भिन्न वास्तव असतात भिन्न वास्तव संख्या असतात भिन्न वास्तव संख्या असतात संख्या असतात ठीक आहे त्यानंतर बेस्क्युअर वजा चार सी वजा पाच आहे म्हणजे लेस दॅन शून्य आहे म्हणजे चिथं कसं आहे वास्तव संख्या नसणार आहे मुळे कसे असणार आहेत मुळे वास्तव संख्या नाहीत लेस झिरो असेल तर वास्तवसंख्या नाहीत दॅन झिरो जर असतील तर भिन्न वास्तव संख्या आहेत आणि इक्वल टू झिरो जर असेल तर ते समान वास्तव संख्या आहेत त्यानंतरचा एक मधलाच दोन नंबरचा प्रश्न काय बघा पहिल्याच मुळांची बेरीज बरोबर वजा सात दिलेला आहे आणि मुळाचा गुणाकार पाच दिलेला आहे तर आपणाला वर्ग समीकरण काढायचं आहे आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाचे मुळे काय असतात अल्फा अल्फा आणि बीटा असतात आपल्याला मुळांची बेरीज दिलेला आहे मुळांची बेरीज दिलेला आहे म्हणजेच अल्फा प्लस बीटा दिलेला आहे अल्फा प्लस बीटा काय दिलेला आहे वजा सात आणि मुळांचा गुणाकार किती दिलेला आहे बघा अल्फा इंटू बीटा बरोबर पाच दिलेला आहे मग आत्ताच आपण मुळे दिल्या असता समीकरण कसं मुळ कसं मिळवायचं ते आपण सूत्र बघितलो काय होतं बघा सूत्र एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स अधिक आल्फा इंटू बीटा बरोबर शून्य काय होतं सो त्र एक्स स्क्वेअर वजा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा कंसाला गुन्हा करते एक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर शून्य मग ॲज इट इज अल्फा आणि बीटा दिलेला आहे आपणाला आणि अल्फा इंटू बीटा दिलेला आहे मग ॲज इट इज किमती ठेवायचं आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा एक्स स्क्वेअर वजा अल्फा प्लस बीटा किती आहे वजा सात आहे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं गडबड करायची नाही चूक होती कारण की इथं या अगोदर या ब्रॅकेटच्या अगोदर एक वजाचं चिन्ह आहे त्यानंतर इथे एक्स अधिक अल्फा इंटू बीटा पण आहे आपल्याकडं किती ती पाच बरोबर शून्य त्यानंतर बघा एक्स स्क्वेअर इथलं वजा इथलं वजा अधिक वजा वजा अधिक होतं त्यानंतर सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य हे आपण वर्ग समीकरण मिळवलेलं आहे त्या समीकरणाच्या जागी तुम्ही रिकाम्या चौकडीत हे वर्ग समीकरण लिहा त्यानंतर बघा तिसरा नंबरचा प्रश्न काय आहे बघा तीन नंबरचा प्रश्न काय आहे पहिल्यामधला तीन नंबर टू एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर वजा फोर एक्स वजा फोर एक्स वजा तीन बरोबर शून्य हे समीकरण दिलेलं आहे आणि आपणाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा म्हणलेला आहे काढा म्हणलेला आहे अल्फा प्लस बीटा काढा म्हणलेला आहे डॅश डॅश दिलेला आहे आणि अल्फा इंटू बीटा पण डॅश डॅ डॅश दिलेला आहे आपणाला अल्फा आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा दोन्ही पण माहीत आहे आपण आत्ता सॉल्व्ह केला आहे अल्फा प्लस बीटा आहे वजा बी बाय येतं वजा बी छेद ए येतं वजा बी छेद ए येतं आणि अल्फा इंटू अल्फा इंटू बी टा सी वाय ए असतं काय असतं सी वाय असतं मग हे दिलेलं समीकरण आपलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या वर्ग समीकरणाशी याची तुलना करायचं मग इथं ए ये काय येतं ए येतं टू बी येतं वजा चार आणि सी येतं वजा तीन मग इथे किमती ठेवायची आज इट इज आपल्याला नवीन काहीच करायचं नाही वजा बी म्हणलेला आहे वजा बी पण इथलं बी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं चूक होते कारण की इथलं बीला बी पण वजा चार आहे आणि इथं अगोदरच तुम्हाला सूत्रात वजा आहे त्यासाठी इथलं सूत्रातलं चिन्ह वजा त्यानंतर ही वजा चार या वजा चारला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं त्यानंतर ए आपलं आहे दोन ठीक आहे मग याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात ही वजा वजा अधिक होतं चार छेद दोन त्यानंतरची स्टेप बघा बे एक बे बे दोन्ही चार म्हणजेच आपणाला अल्फा प्लस बीटा दोन भेटलेला आहे त्यानंतर सी वाय ए बरोबर सीची किंमत किती आहे आपली वजा तीन आणि एची किंमत आहे दोन म्हणजेच आपणाला अल्फा इंटू बीटा वजा तीन छेद दोन भेटलेला आहे तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आपण अपन ज्यावेळेस आपला व्हिडिओ बघ बघत तु, असतो त्यावेळेस तुम्ही आपलं महाराष्ट्र बोर्डाचं पुस्तक सोबत ठेवत चाला त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्यानंतर आपण पुढचं पार्ट बघूयात यानंतर पुढचा दोन नंबरचा प्रश्न आहे बघा खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा म्हणलेला आहे त्यामधला पहिलं पहिलं समीकरण आहे एक्स स्क्वेअर अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य मग काय करायचं या समीकरणाला ए एक एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस, प्लस थी थी एक सी सी तुलना करायचं ए बी सीच्या किमती लिहायच्या ए बरोबर वन बी बरोबर सेवन आणि सी बरोबर वजा एक त्यानंतर बी स्क्वेअर वजा चार ए सी काढून घ्यायचं बी स्क्वेअर वजा चार ए सी विचकाच्या किमती काढायचं म्हणजे काय काढायचं बी स्क्वेअर वजा चार ए सी काढायचं आपणाला बी माहिती येतं बी काय आहे सात मग सातचा वर्ग वजा चार ए काय आहे वन परत सी सी काय आहे वजा वन मायनस वन त्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार गुणिले एक चार एक चार आणि पुन्हा वजाच्या वजा एक चारच चार, चार गुणिले एक गुणिले एक चारच होतं पण इथलं वजा चिन्ह अधिक होतं म्हणजेच इथे एकोणपन्नास आणि एक पन्नास म्हणजेच आपणाला बी स्क्वेअर वजा चार ए सी आपल्या विवेचकाची किंमत काय येते पन्नास येते सातचा वर्ग एकोणपन्नास वजा चार गुणिले एक चार एक चार परत वजा एक चार गुणिले वजा एक चार एक चार, चार, चार। पण इथलं वजा आणि इथलं वजा अधिक होतं म्हणजेच काय होतं चार एकोणपन्नास आणि चार त्रेपन्न होतं त्रेपन्न म्हणजेच आपल्याला बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत किती भेटलेलं आहे त्रेपन्न त्यानंतर आपण लगेच पुढचा प्रॉब्लेम बघूयात पुढचं समीकरण आहे दोन वायचा वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य आहे येथे पण आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीची तुलना करायचं मग काय येतं आपणाला ये ए बरोबर टू येतं बी बरोबर वजा पाच येतं आणि सी बरोबर दहा येतं मग बी स्क्वेअर वजा चार ए सी बरोबर बी स्क्वेअर वजा चार ए सी बी काय आहे आपलं वजा पाच आहे वजा पाच थोडा माणूस बी स्क्वेअर वजा चार ए सी मग बीच्या ठिकाणी वजा पाच बी स्क्वेअर आहे म्हणजे याचा वर्ग करून घ्यायचा वजा चार याची किंमत आपल्याकडं दोन आहे दोन गुणिले सी आपलं दहा आहे म्हणजेच वजा पाचचा वर्ग पंचवीस वजा चार गुणिले दोन आठ गुणिले दहा ऐंशी पंचवीस वजा ऐंशी पंचवीस वजा ऐंशी ऐंशीतून दहामधून पाच गेलं पाच राहिलं सातमधून पाच गेलं सॉरी सा, सातमधून दोन गेलं पाच राहिलं म्हणजे आपल्याला बी स्क्वेअर वजा सॉरी मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पंचावन्न बी स्क्वेअर वजा चार ए सी आपल्याला वजा पंचावन्न भेटलेला आहे त्यानंतर आपण लगेच तीन नंबरचं बघूयात तीन नंबरचं काय आहे बघा वर्गमूळ वर्गमुळात दोन एक्स स्क्वेअर अधिक फोर एक्स अधिक दोन वर्गमुळात दोन बरोबर शून्य हे काय वर्ग समीकरण दिलेलं आहे असं दिलं तरी काय अवघड नाही खूप सोपं आहे याच्याकडे बघितल्यानंतर घाबरायचं नाही खूप सोपं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सी तुलना केल्यानंतर ए बी सीच्या किमती काढायच्या ए बरोबर वर्गमुळात दोन बरोबर चार आणि सी बरोबर दोन मुळात दोन त्यानंतर विवेचकाची किंमत काढायचं म्हणजेच बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत काढायचं बीचा वर्ग काय आहे बी काय आहे चार आहे म्हणजे चारचा वर्ग वजा चार एक काय आपलं मुळात दोन आहे गुणिले मुळात दोन गुणिले सी काय आहे बघा दोन मुळात दोन आहे दोन मुळात दोन आहे खूप सोपं आहे फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवून गणित सॉल्व्ह करायचं कारण की ते वर्गमूळ वगैरे वर आले की तुम्ही थोडं कन्फ्यूज होतो थो। आणि फास्टमध्ये गणित चुकतं तशा चुका बिलकुल करायच्या नाहीत चारचा वर्ग सोळा वजा चार मी चा तुम्हाला एक दुन स्टेप जास लाग ला दोन स्टेप जास्त लागल्या तरी सावकाश असा असं सोडून दाखवतो चार वर्गमुळात दोन गुणले वर्गमुळात दोन फक्त दोन होतं आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला वर्गमुळात तीस संख्या जर दोन वेळेस वर्गमुळात असलं तर फक्त तीस संख्या लिहायची मधली म्हणजेच इथं दोन लिहू शकतो गुणिले हे दोन ॲज इट इज परत सोळा वजा चार गुणिले दोन आठ आठ गुणिले दोन सोळा सोळा वजा सोळा शून्य येतं म्हणजेच बी स्क्वेअर वजा चार ए सीची किंमत आपल्याला इथं शून्य भेटलेली आहे म्हणजेच आपण आता इथे आपणाला समीकरणाची मुळाचे स्वरूप विचारलेलं नाही नाहीतर इथं काय येतात या वर्ग समीकरणाची मुळे कसे येतात एकच सारखेच येतात कसं येतात वास्तवसंख्या येतात पण सारख्या वास्तवसंख्या येतात यामध्ये वजा पंचावन आहे म्हणजेच या समीकरणाची मुळे काय येतात तर वास्तव संख्या नसतात आणि इथं वास्तवसंख्या असतात पण कसं भिन्न वास्तवसंख्या असतात त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे ते आपण तिथं सॉल्व्ह करूयात ठीक आहे आताच आज आपण इथंच थांबूयात राहिलेला नेक्स्ट पार्ट उद्याच्या भागात कंप्लीट करून घेऊयात त्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला बेलायकॉनचं बटन आहे त्याला पण तुम्ही क्लिक करा त्यानंतर व्हिडिओला पण लाईक करा आज आपण इथंच थांबवयात व्हिडिओ भेटल्याबद्दल धन्यवाद